नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, भीमथडी जत्रेमधील हा आपण मागे बघताय लोणच्याचे विविध प्रकार, माठातले लोणचं एक कन्सर्ट घेऊन अनेक लोणच्याचे प्रकार जे आहेत इथं मागे आहे। संतकृपा महिला गृह उद्योग यांच्या मार्फत हा स्टॉल जो आहे हा भीमथडी जत्रेमध्ये आहे त्याची माहिती आता आपण घेणार आहोत। नमस्कार, मी विशाल सोळसकर। भीमथडी जत्रेमध्ये आमचं 13वं वर्ष आहे। संतकृपा महिला बचत गट ते संतकृपा महिला गृह उद्योग असा आमचा हा 13 वर्षाचा प्रवास आहे। वहिनीसाहेब सुनंदा वहिनींनी आमच्यासारखे अनेक गट, अनेक महिला व अनेक उद्योजक या भीमथडीच्या माध्यमातून सक्षम केलेत, त्यांना एक दिशा दिली। गेले मी 20 वर्ष झालं आम्ही आमचं कुटुंब किंवा आमचा गट काम करत होतो, परंतु आम्हाला एक दिशाहीनपणा जो होता तो आम्ही आज या भीमथडीच्या माध्यमातून आम्ही आता एका दिशेनं आम्ही वाटचाल करत आहोत। आमचे स्वतःचे 100 पेक्षा जास्त स्वतःचे आउटलेट आहेत हायवेला, सिटीमध्ये, मॉलमध्ये, आता एअरपोर्टलाही आम्ही आता आउटलेट ओपन करतोय। जवळपास दरवर्षी आम्ही भीमथडी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थ, नवनवीन चवी आम्ही ग्राहकांसाठी घेऊन येत असतो। त्याचबरोबर याही वर्षी आम्ही असे अनेक पदार्थ घेऊन आलेलो आहोत जे पुणेकरांना किंवा भीमथडी ग्राहकांना सहजासहजी बाहेर उपलब्ध होत नाहीत असे पदार्थ, अगदी ग्रामीण चवी, ग्रामीण पदार्थ घेऊन आलेलो आहोत। यावर्षी भीमथडी जत्रा अतिशय जोमानं, अतिशय उत्साहपूर्ण होताना दिसते आणि सर्व ग्राहक आमचे पहिले ज्या दरवर्षी घेऊन जातात ते याही वर्षी येऊन आत्ता स्टॉलवर खरेदी करतायत। खूप आनंदी वातावरण आहे। माझी सर्व ग्राहकांना व सर्व आयोजकांना खूप एक विनंती आहे की आमच्यासारखे असेच ग्राहक व असेच बचत गट उद्योग उभे करत राहा आणि त्यांना न्याय द्या। यावर्षी आम्ही असे नवीन एक संकल्पना भीमथडी जत्रेमध्ये राबवलेली आहे। आम्ही यावर्षी देशी तुपातले जवळपास 6 प्रकारचे लाडू, कढीपत्त्याची चटणी, खपली गव्हाची कुरडई अशा अनेक व्हरायटी नवीन मार्केटमध्ये आणि भीमथडीमध्ये लॉन्च केलेल्या आहेत। त्याचबरोबर लाकडी खाण्यामध्ये तेलही यांना आमच्याकडे लॉन्च झालेलं आहे। आम्ही एक भीमथडीमध्ये एक स्पेशल व्हरायटी तयार केलेली आहे, भीमथडी वानवळा। म्हणजे भीमथडी जत्रेमध्ये आलेल्या कस्टमरांना सर्व पदार्थ घेण्याऐवजी सर्व कॅटेगरीच्या वेगवेगळ्या आम्ही चवी या बॉक्समध्ये आम्ही दिलेल्या आहेत की भीमथडीचा आता एक वानवळा आहे आणि खूप छान आम्हाला याला रिस्पॉन्स पण मिळतोय आणि लोक आवर्जून गिफ्ट करण्यासाठी लोकांना घेऊन जातात, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। याची प्राइस काय? याची 1100 रुपये प्राइस ठेवलेली आहे ऍक्च्युली। आणि याच्यात काय काय? याच्यामध्ये 3 मसाले आहेत, व्हेज नॉनव्हेज, 3 चटण्या आहेत, 3 लोणची आहेत, स्वीट लाडू आहे आणि वाळवणीचे पदार्थ 2-3 ठेवलेले आहेत, त्यामुळे सगळ्या कॅटेगरी त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत। त्यामुळे लोकांनाही जास्त काय बघायची गरज लागत नाही, एका जागेवर सगळ्या गोष्टी अव्हेलेबल होतात, त्यामुळे ग्राहक सुद्धा आनंदी आहेत। हा प्रोडक्शन कुठे करताय? याचं प्रोडक्शन खरं तर एका जागेवर होत नाही, सर्व महिलांचे बचत गट आहेत, त्यांच्याकडून आम्ही आमच्या चवीनुसार, कलरनुसार, टेस्टनुसार आणि पॅकेजिंगनुसार महिलांच्याकडून बनवून घेतो। काही पदार्थ मसाले, लोणची, चटण्या आमच्या प्रोडक्शन हाऊसला होतात आंबेगावमध्ये आणि बाकी सर्व पदार्थ महिलांच्याकडून आम्ही बनवून घेतो। आमचा जवळपास 400 ते 450 महिलांचा ग्रुप आहे आणि त्यातून आम्ही हे सगळं बनवून आणि असा एक वेगळा प्लॅटफॉर्म त्या महिलांना देण्याचा प्रयत्न करतो। भीमथडी स्पेशल माठातलं गावरान लोणचं, भीमथडी स्पेशल माठातलं गावरान लोणचं। मित्रांनो,
दर वर्षी भीमथडी जत्रेमध्ये आम्ही यांच्याशी भेटत असतो। गेल्या दोन वर्ष कोरोनामुळे भीमथडी जत्रा नव्हती, मागच्या वर्षी भीमथडी जत्रा भरलेली होती आणि हे आंबेगाव मध्ये माठातलं लोणचं ही एक कन्सेप्ट त्यांनी काही वर्षापूर्वी सुरू केली होती आणि तुम्ही बघताय त्यांच्या स्टॉलवर गर्दी जी आहे हे माठातलं लोणचं घेण्यासाठी आहे आणि दरवर्षी नवीन काही ना काही प्रोडक्ट हे आपल्यासाठी घेऊन येत असतात। ह्या प्रोडक्टचा यांचा पत्ता आणि यांचा ऍड्रेस फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। जर आपल्याला काही याच्यातली आवश्यकता असेल तर संपर्क साधून तुम्ही ते मागवू शकता। धन्यवाद।